नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे इने एमपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं लवकरच ती उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू होईल कुणाचाही आदर्श डोळ्यासमोर नाही माझ्यासाठी मीच आदर्श आहे आणि त्यातूनच जगासमोर स्वतःचा आदर्श ठेवायला आवडेल असं मत दुर्गा देवरे इनं व्यक्त केलं खेळ आणि अभ्यास यांची योग्य सांगड घालत दुर्गानं एम पी एस सी परीक्षेत प्रावीण्य मिळवलं वयाच्या आठव्या वर्षापासून दुर्गा शालेय जीवनापासून विविध खेळात सहभागी होत होती आणि त्यात तिला यश मिळत गेलं वडील आणि भाऊ दोघंही स्पोर्ट्समन असल्यानं तिला घरातूनच बाळकडू मिळालं धावण्याच्या स्पर्धेत एक एक शिखर पार करत तिनं आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय तीस राष्ट्रीय आणि चाळीसहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत वयाच्या आठव्या वर्षापासून भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर साहित्य प्रशिक्षक विरेंद्र सिंग यांच्याकडे दुर्गा धावण्याच्या सरावाकडे जात होते मार्गदर्शनामुळे दुर्गाने अल्पावधीतच चांगली कामगिरी करून धावपटू मोनिका अथरे कविता राऊत अंजना ठमके संजीवनी जाधव यांच्यानंतर आपणच मैदान गाजवणार असल्याची चुनूक दाखवून दिली आणि मी पहिलीपासून खेळ खेळा खेळत होते माझ्या मोठ्या भावासोबत मी खेळ मैदा खेळाच्या मैदानावर जायचे तेव्हापासून मला खेळाबद्दल खूप गोडी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर सातत्याने मला अचीवमेंट दरवर्षी मेडल भेटत गेले त्यामुळे मला मोटिवेशन भेटत भेटलं आणि मी माझं पॅशन हे नंतर माझं प्रोफेशन आणि करिअरमध्ये मी कन कन्वर्ट कन केलं सो माझं सुरुवातीला खेळ हा फक्त एक पॅशन म्हणून होता नंतर मी माझं करिअर म्हणून त्याला त्याकडे बघू लागले आणि त्यानंतर एव्हरी कॉम्पिटिशन सगळे प्रत्येक वर्षी मी शालेय असो असोसिएशन फेडरेशनचे कॉम्पिटिशन असो सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये सहभाग घेऊन त्यात पदक मिळवलं मी आणि माझं फर्स्ट इंटरनॅशनल टूर मी दहावी पासआउट झाल्यावर पहिले पहिले इंटरनॅशनल टूर कतार येथे केली होती आतापर्यंत मला चार इंटरनॅशनल मेडल्स आहेत आणि तीसहून जास्त नॅशनल मेडल्स मी आत्तापर्यंत मिळवले आहेत विद्यापीठ स्तरीवर पण माझं मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलेलं आहे माझी रिसेंट लास्ट कॉम्पिटिशन कोरोनाच्या कोविडच्या आधी यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इटली येथे झाली होती तिथे माझा दहावा क्रमांक आलेला आहे आणि त्यानंतर मी एम एच्या फर्स्ट इयरला असताना मला पहिल्यांदा एक असं मनात आलं की मी प्रशासनात यायला हवं कारण की मला प्रशासनाबद्दल आधीच सु स्कूलमध्ये असल्यापासून गोडी होती आणि इथे काम करण्याचा देखील आवाका खूप मोठा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मला नेहमी उत्सुकता होती की मी हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारावं आणि एम पी एस सी एक्झाम द्यावी त्यामुळे मी फर्स्ट इयर एम ए मा एम एच्या फर्स्ट इयरला मध्ये असताना मी एम पी एस सी चा अभ्यास सुरू केला इथेच नाशिकमध्ये राहून नाशिकचे काही मला मार्गदर्शन आ, आ, मार्गदर्शक होते एमपीएससी साठी त्यांनी मला नोट्स दिले त्यांच्या चे मला बराच फायदा झाला एमपीएससी एक्झाम मी जेव्हा परीक्षेची तयारी सुरू केली त्यावेळेस सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासाठी हे होतं की एकाच जागी लायब्ररी मध्ये आठ ते नऊ तास बसून अभ्यास करणं कारण की खेळाडूंना मैदानावर जास्त वेळ घालवायची सवय असते ट्रॅव्हलिंगची जास्त सवय असते त्यामुळे सगळ्यात मोठं माझ्यासाठी ऑप्शकल हे होतं की एका जागी बसून कंटिन्युअसली अभ्यास करणं आणि कॉन्सन्ट्रेशन तसं माझं आधीपासून खूप छान होतं स्कूलमध्ये अॅकॅडमिकली मी बऱ्यापैकी चांगलं मी परफॉर्म करत आले त्यामुळे मला तसा इशू नाही झाला एम पी एस सीच्या एक्झाममध्ये सगळ्यात सुरुवातीला मी जेव्हा खेळ खेड़, खेळत असताना मला घर घर घरच्यांकडून पूर्ण हंड्रेड पर्सेंट सपोर्ट होता आणि करिअर म्हणून त्यांनी सगळ्यात जास्त त्यांचं योगदान असेल माझ्या घरच्यांचं त्यानंतर एम पी एस सी करण्याचा निर्णय घेताना सुरुवातीला थोडासा प्रश्न निर्माण झाला होता की स्पोर्ट्समुळे स्पोर्ट्सकडे दुर्लक्ष होईल अभ्यासामुळे परंतु माझ्या मम्मीचा पूर्ण सपोर्ट होता की तू दोन्ही मॅनेज करू शकेल आणि पूर्ण लायब्रेरीत मी असताना किंवा माझ्या भावाने येऊन जाऊन सगळं काही मॅनेज करणं त्यामुळे घरच्यां तर हंड्रेड पर्सेंट मला करिअर मध्ये नेहमी सपोर्ट भेटलेला आहे दहावी मध्ये तिला ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते एम ए पद्युत्तर शिक्षक पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेत कामकाज करण्याचं तिचं स्वप्न होत त्यासाठी तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली जिद्द आणि चिकटीच्या जोरावर तिनं पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आता ती लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत नियुक्त होणार आहे मनोहर गायकवाड दिशानूल नाशिक